चिन्ह मदी गए अम्बा छत्रपति शिवाजी महाराज की सवारी भवानी चौका मदी गए चौका मदी सवारी भवानी चौका मदी गए चौका मदी जय शिवराय। मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नील क्रिएशन वर। आज आपण पाहणार आहोत शिवजयंती कमिंग सून व्हिडिओ एडिटिंग। हा व्हिडिओ आपण अलाइट मोशन या ॲपमध्ये बनवणार आहोत। या ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करा। या व्हिडिओ एडिटिंगमध्ये यूज केलेले शेक इफेक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला शेक इफेक्टची XML फाईल अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या चॅनलवर आधी एक व्हिडिओ आलेला होता XML फाईल अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट कशी करायची, तो आधी व्हिडिओ पाहून घ्या। त्याचबरोबर तुम्हाला सॉन्ग बिट मार्कची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीसुद्धा तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। हा व्हिडिओ बनवण्यासाठी जेवढे मटेरियल लागलेले आहे त्या सर्वांची झिप फाईल बनवलेली आहे। त्या झिप फाईलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही दिलेला आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत न स्किप करता पाहावा लागेल। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला नक्की सहकार्य करा। आपण अशाच प्रकारचे नवनवीन अँड ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो। या शिवजयंतीच्या व्हिडिओमध्ये मी ऐतिहासिक माहिती सांगितलेली नाही, कारण आपला जो शिवजयंतीचा मेन बॅनर व्हिडिओ येणार आहे पुढच्या महिन्यात, त्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात ऐतिहासिक माहिती सांगणार आहे। चला तर भाऊंनो, जराही वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क सॉन्गची लिंक मिळून जाईल, तुम्ही ती लिंक अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट ओपन करून घ्या। तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सॉन्ग मिळून जाईल आणि त्या सॉन्गला बिटमार्क केलेले तुम्हाला दिसून जाईल। इथे पाहू शकता तुम्ही 3:25 आसपास एक बिटमार्क केलेला आहे, त्यानंतर 7:22 आसपास बिटमार्क केलेला आहे। त्यानंतर इथे सुरुवातीला यायचे सॉन्गच्या, इथे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे। सुरुवातीला सर्व फोटो झिप फाईलमध्ये दिलेले आहे, मी इथे एक एक करून फोटो ॲड करून घेतो। फोटो ॲड करण्यासाठी इथे प्लस आयकॉन दिसत आहे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, नंतर इमेज अँड व्हिडिओमध्ये जायचे अँड व्ह्यू ऑलमध्ये जायचे। हा फोटो सुरुवातीला आपल्याला ॲड करायचा आहे 2 सेकंदासाठी। हा फोटो इथे ॲड झालेला आहे, नंतर या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इकडे वरती 3 डॉटवर क्लिक करायचे आणि फिल स्क्रीन करून घ्यायचा। त्यानंतर हा फोटो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला पुढचा फोटो ॲड करायचा आहे, तो पण 2 सेकंदाच्या पुढे त्या ठिकाणी यायचे 2 सेकंदाच्या आसपास। त्यानंतर परत प्लस आयकॉनवर जायचे, इमेज अँड व्हिडिओमध्ये जायचे, व्ह्यू ऑलमध्ये जाऊन तो फोटो इथे ॲड करून घ्यायचा। हा फोटो इथं ॲड केलेला आहे। या फोटोची लिंक आपल्याला ठेवायची इथे, या ठिकाणी बिट मार्क केलेली आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण बुक मार्क दिलेला आहे। हा गुलाबी कलरची मोठी रेष आलेली आहे, तुम्ही पाहू शकता 3:25 सेकंदच्या आसपास त्या ठिकाणी येऊन जायचे। त्या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या या फोटोवर क्लिक करायचे, हा 3 नंबरच्या ऑप्शननी उरलेला पार्ट कट करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला तिसरा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे, तो पण मी इथे ॲड करून घेत आहे। हा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। हा फोटो ॲड झाल्यानंतर या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा फिल स्क्रीनच्या सहाय्याने। या फोटोची लेंथ आपल्याला ठेवायची दुसरा बुक मार्क ज्या ठिकाणी दिला आहे, म्हणजे 7:22 सेकंदच्या आसपास। हा फोटो या ठिकाणी ओढून घ्यायचा, त्यासाठी इकडे हा ऑप्शन आहे, तुम्ही पाहू शकता इथे ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे, नंतर या ऑप्शनच्या सहाय्याने हा फोटो ओढून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला उरलेल्या पार्टमध्ये एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे, तो व्हिडिओ पण झिप फाईलमध्ये मी दिलेला आहे, आता मी तो व्हिडिओ इथे ॲड करून घेत आहे। हा व्हिडिओ इथे ॲड केलेला आहे मी। या व्हिडिओच्या लास्टला यायचे, या व्हिडिओच्या लास्टला आल्यानंतर जे उरलेले आपले एक्स्ट्रा सॉन्ग आहे ते कट करून घ्यायचे। त्यासाठी त्या सॉन्गच्या लेअरवर क्लिक करायचे, नंतर या ऑप्शनने उरलेला एक्स्ट्रा पार्ट सॉन्गचा कट करून घ्यायचा। आपल्याला या फोटोंना शेक इफेक्ट द्यायचे आहे, त्या शेक इफेक्टची XML लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते शेक इफेक्टची XML लिंक अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अलाइट मोशनच्या प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये शेक इफेक्ट
शिवजयंती व्हिडिओ अशा प्रकारे प्रोजेक्ट दिसेल, तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. हा प्रोजेक्ट इथे ओपन केल्यानंतर इथे खाली फोटो वन दिसत आहे, त्या फोटो वनवर क्लिक करायचे. नंतर इफेक्ट्समध्ये जायचे, नंतर इथे तीन डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे, नंतर बॅक करून घ्यायचे. त्यानंतर आत्ता आपला ओरिजिनल जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये यायचे. जो आत्ता आपण पहिला फोटो लावलेला आहे त्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये जायचे, नंतर तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचे. नंतर पुन्हा बॅक करून घ्यायचे, आपल्या शेक इफेक्टच्या प्रोजेक्ट पॅकेजमध्ये यायचे. नंतर हा फोटो टू, इथे चुकून फोटो थ्री झालेला आहे पण हा फोटो टू आहे, या फोटो टूवर क्लिक करून घ्यायचे. नंतर इफेक्ट्समध्ये जायचे, नंतर तीन डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. नंतर पुन्हा बॅक घ्यायचे, आपल्या ओरिजिनल प्रोजेक्टमध्ये येऊन हा दुसरा फोटो आहे या फोटोवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. नंतर पुन्हा शेक इफेक्टच्या पॅकेजमध्ये यायचे. लास्ट जो फोटो आहे आपला, त्या फोटो थ्री दिलेला आहे, त्या फोटो थ्रीवर क्लिक करून घ्यायचे, इफेक्ट्समध्ये जायचे आणि कॉपी इफेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचे, थर्ड फोटोमध्ये हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. या व्हिडिओला पण आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे आणि या व्हिडिओला आपल्याला फ्लिकर इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथं आपला जो बुकमार्क आहे 7.22 सेकंद, त्या ठिकाणी यायचे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचे. इकडे खाली शेपमध्ये इथे स्क्वेअरचा शेप आहे, त्यावर क्लिक करून घ्यायचे. नंतर हा स्क्वेअरचा शेप पूर्णपणे स्क्रीनवर अशा तऱ्हेने पूर्णपणे ओढून घ्यायचा. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टला यायचे, रेक्टँगल वन नाव झालेले, इथे एक ऑप्शन दिसत आहे, ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. नंतर या ऑप्शनच्या सहाय्याने हे लास्टला ओढून घ्यायचे. त्यानंतर या रेक्टँगल वनच्या लेअरवर क्लिक करून घ्यायचे. इकडे कलर अँड फिलमध्ये जाऊन इथे ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर रेक्टँगल वनच्या लेअरवर क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये जायचे, ॲड इफेक्ट. त्यानंतर इकडे ओपॅसिटी आणि व्हिजिबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि फ्लिकर हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, इथे आपल्याला एक ब्लॅक स्क्रीन ॲड करून घ्यायची आहे, तीसुद्धा तुम्हाला झिप फाईलमध्ये दिलेली आहे. इथे प्लस आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन मी ती इथे ॲड करून घेतो. ब्लॅक स्क्रीन इथे ॲड केलेली आहे. आता ह्या ब्लॅक स्क्रीनची आपल्याला लेंथ ठेवायची आहे. आपला दुसरा बुकमार्क दिलेला आहे 7.22 सेकंद, त्या ठिकाणापर्यंत आपल्याला ही ब्लॅक स्क्रीनची लेअर घ्यायची आहे. या ब्लॅक स्क्रीनच्या लेअरवर इथे क्लिक करून घ्यायची, ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही ही लेअर 7.22 सेकंदपर्यंत ओढून घ्यायची. नंतर पुन्हा स्टार्टिंगला यायची, आपल्याला इथे एक टेक्स्ट पीएनजी ॲड करून घ्यायची आहे. ते टेक्स्ट पीएनजी मी इथे आधी ॲड करून घेत आहे. ही टेक्स्ट पीएनजी शिवजयंती लवकरच, ही पीएनजीची लेंथ आपल्याला ठेवायची आहे 3.25, म्हणजे पहिला बुकमार्क आपला आहे तोपर्यंत ही पीएनजी आपल्याला ठेवायची आहे. पहिल्या बुकमार्कपर्यंत यायचे, नंतर ह्या पीएनजीच्या लेअरवर क्लिक करून या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही ही पीएनजी पहिल्या बुकमार्कपर्यंत ओढून घ्यायची. आता ही पीएनजी आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायची आणि याला इफेक्ट पण द्यायचा आहे. पहिल्यांदा या पीएनजीच्या लेअरवर क्लिक करून घ्यायची, इकडे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मर जायचे. इकडे हा खालचा ऑप्शन आहे, ऑप्शनवर क्लिक करून ही पीएनजी व्यवस्थित बारीक करून घ्यायची. त्यानंतर ह्या वरच्या ऑप्शननुसार ही पीएनजी अशी खाली ओढून घ्यायची व्यवस्थित इथे खाली. आणि ही पीएनजी तुम्ही अशा हाताने पण व्यवस्थित ॲडजस्ट करू शकता, पण बेटर राहील ह्या मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मच्या ऑप्शनने तुम्ही जर ॲडजस्ट केली तर. त्यानंतर आपल्या पहिला बुकमार्क जिथे दिला आहे त्या ठिकाणी यायचे. आपल्याला इथे एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, तो इफेक्टचा व्हिडिओ मी तुम्हाला झिप फाईलमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करा. हा इफेक्ट दिलेला आहे, हा इफेक्ट बरोबर आपल्या दोन्ही बुकमार्कच्या बरोबर मध्ये बसणार आहे. आता या इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून घ्यायची, नंतर ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन ही ब्लेंडिंग करून घ्यायची. इथे व्यवस्थितरित्या आपला हा इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन जायचे, हा शिवजयंती लवकरच हा इफेक्ट दिलेला आहे. शिवजयंती लवकरच हा टेक्स्ट पीएनजी आहे, या पीएनजीला आपला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी आपल्या शेक इफेक्टची प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर इथे टेक्स्ट इफेक्टचा एक लेअर दिसत आहे, त्या लेअरवर क्लिक करून घ्यायचे, इफेक्ट्समध्ये जायचे आणि इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा. नंतर बॅक घ्यायचे, आपला मेन प्रोजेक्टमध्ये यायचे. नंतर ही पीएनजी वन म्हणजे शिवजयंती लवकरच ही पीएनजी आहे, त्या पीएनजीच्या लेअरवर क्लिक करून घ्यायचे. इथे इफेक्ट्समध्ये जाऊन इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा, म्हणजे इथे पण आपला हा इफेक्ट लागलेला आहे. सर्व इफेक्ट इथे लागलेले आहेत.
त्यानंतर आपल्याला या व्हिडिओला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, प्लस आयकॉनवर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओमधून तो ओव्हरले इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा. ओव्हरले इफेक्ट इथे मी ॲड केलेला आहे. या ओव्हरले इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून तीन डॉटने हा ओव्हरले इफेक्ट फिल स्क्रीन करून घ्यायचा. त्यानंतर ओव्हरले इफेक्टच्या लेअरवर क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीमधून लाईटनमध्ये स्क्रीन ही ब्लेंडिंग करायची. नंतर हा ओव्हरले इफेक्ट आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत बरोबर दिलेला आहे तुम्हाला. आता हा आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यासाठी वरती ऑप्शन आहे शेअरचा, त्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे. नंतर तुमची एक्सपोर्टिंगची प्रोसेस सुरू होऊन जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मराठी माणसाला नक्की सहकार्य करा. आपण अशाच प्रकारचे नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ घेऊन येत असतो. जेव्हा एक्सपोर्टिंग 100% होऊन जाईल तुम्हाला खाली ऑप्शन येऊन जाईल सेव्ह टू गॅलरीमध्ये. तिथून तुम्ही सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.